भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता बळावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या परदेश दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। प्रदेश कार्यकारिणीत या संदर्भात निर्णय होण्याची चिन्ह आहेत। मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल आणि कामगिरी खालावलेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांच्या गच्छंतीबाबत फैसला करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। एसआरए घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांबाबतही कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेलाही पुन्हा उताल आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून सरकारही स्थिर आहे, त्यामुळे महामंडळ वाटपासाठी भाजपचे अनेक इच्छुक आमदार देव पाण्यात घालून बसले। राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, पण त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतं आहे। राणेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात आता काँग्रेसमधून स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत। स्पष्ट उल्लेख न करता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलंय। काही नेते दलबदलू असतात, त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही असंही चव्हाणांनी म्हटलंय। त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारची बदनामी होत असल्यानं अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे। पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत, त्यानंतर 8 ते 10 दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील। त्याआधी काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपत प्रवेश करतील अशी चिन्ह आहेत। राणेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून महत्वाचं खातं दिलं जाईल असं भाजपमधील सूत्रांचं म्हणणं आहे। नारायण राणे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या बातमीनं पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात वेग धरलाय। या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचंही या घडामोडींवर लक्ष आहे। पक्षातील मंत्री नेते आमदार यांच्याकडून अंदाज घेतला जातोय। चाचपणी सुरू झाली आहे। प्रसारमाध्यमांशी अधिकृतपणे कोणी बोलण्यास तयार नसलं तरी सेना नेत्यांशी खासगीत मात्र राणेंचा भाजप प्रवेश आणि त्यानंतरची बदलणारी राजकीय समीकरणं याबद्दल मात्र भरभरून बोललं जात आहे। सेना नेत्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या दबावामुळेच राणेंचा भाजप प्रवेश लटकलाय। राणेंना भाजपनं पक्षात घेतलं तरी त्यांना मंत्रिपद मिळणं कठीण आहे। आम्ही राणेंच्या भाजप प्रवेशाची वाट पाहतो। भाजपचं नुकसान होईल, लोकांमध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण असेल असा शिवसेना नेत्यांचा होरा आहे। त्यामुळे शिवसेना नेत्यांनी राणेंच्या पक्ष प्रवेशावर सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। नांदेड महापालिकेतल्या 13 नगरसेवकांनी तर उस्मानाबादच्या भूम नगर परिषदेतल्या 17 नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बुधवारी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीआधी हे पक्ष प्रवेश झाले। त्यात काँग्रेसच्या 5, शिवसेनेच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचा समावेश आहे। ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जाते। या निमित्तानं नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या होमग्राऊंडवर भाजपनं मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे। राज्यातल्या अनेक पक्षातले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आज नांदेड महापालिकेतल्या 13 नगरसेवकांनी वेगवेगळ्या पक्षातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम या नगरपालिकेतले अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 17 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। शिववाहतूक सेनेच्या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जोरदार टीका केली आहे। रावते जातीवाचक उल्लेख करून कार्यकर्त्यांना भेटणं टाळतात असा आरोप त्यांनी केलाय। परिवहन मंत्र्यांनी गेल्या 3 वर्षात रिक्षा चालकांसाठी एक स्टँड सुद्धा बांधलाय का असा जळजळीत सवाल हाजी अराफत यांनी केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातील सर्व वाहतूक संघटनांचं नेतृत्व दिलं, पण उद्धव ठाकरेंचे आदेशही पाळले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली। त्यानंतर हाजी अराफत शेख यांची वाहतूक सेनेचे प्रमुख पद सोडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली। पक्षातून हकालपट्टी झाल्यावर ही कारवाई करण्याच्या नेत्यांच्या पात्रतेवर सदाभाऊ खोत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी मला बदनाम केल्याची टीका त्यांनी केली आहे। सरकार बाहेर पडणार असं म्हणणारे अजून भाजपसोबत कसे असा सवालही त्यांनी केलाय। राज्यभर दौरा करून लवकरच नवी संघटना उभारणार असल्याचंही खोतांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे शेतकरी संघटनेचा आणखी एक अवतार लवकरच राज्यात पाहायला मिळणार आहे। सदाभाऊ खोत आज राजू शेट्टींच्या बालेकिल्ला असणाऱ्या शाहूवाडीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर नाव न घेता हल्ला चढवला। बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे। राज्यात कुठेही आम्ही परवानगी दिली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही याची काळजी घेणारे नियम सरकार बनवणार नाही तोवर शर्यतींना परवानगी देता येणार नाही असंही न्यायालयानं यावेळी ठणकावलं।
राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टानं आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती। त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं हे आदेश दिले। सामाजिक कार्यकर्ते अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहे। बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय। त्यात बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। विलेपार्ले, सांताक्रूज, वाकोला, कुर्ला आणि घाटकोपर भागातील लाखो रहिवाशांना त्यामुळे दिलासा मिळालाय। उंचीच्या निर्बंधांमुळे या इमारतींचं पुनर्वसन रखडलं होतं। झी 24 तासनं या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर मुंबई महापालिकेनं त्याची दखल घेतली। त्यानुसार मुंबईच्या प्रारूप विकास आराखडा 2034 अनेक सुधारणा करण्यात आल्या असून त्या राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवल्या आहेत। कुठल्या भागात शांतता क्षेत्र अर्थात सायलेंस झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचं आज उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय। गणेशोत्सवाच्या तोंडावर सायलेंस झोनच्या प्रश्नावर सरकारनं उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे। या नव्या नियमामुळे जोपर्यंत राज्य सरकार एखादा भाग शांतता क्षेत्र जाहीर करणार नाही तोपर्यंत शांतता क्षेत्र म्हणून त्या भागाची गणना होणार नाही। त्या क्षेत्रात शांतता क्षेत्राचे नियम लागू असणार नाहीत। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायद्यात चालू महिन्यात केलेल्या दुरुस्तीनुसार राज्य सरकारनं गॅझेटमध्ये नोटिफिकेशन काढून हा बदल केला आहे। त्यावर आधारित ही माहिती न्यायालयानं दिली आहे। रुग्णालय, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळ आणि न्यायालय यांच्या 100 मीटरच्या परिसरात सायलेन्स झोनचे नियम मात्र कायम असणार आहेत। दुष्काळाच्या सावटाखाली असणाऱ्या मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू झालंय। गेल्या 8 दिवसात 34 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती विभागीय आयुक्तालयानं दिली आहे। जानेवारी महिन्यापासून 580 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आहे। त्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्यात। जालना जिल्ह्यात 3 वर्षानंतर पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। गेल्या 3 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातला दुष्काळ अवघ्या देशानं पाहिला। त्यानंतर 2 वर्ष सुखासमाधानाची गेली, मात्र गेल्या 45 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजावर दुष्काळाची छाया गडद होती आहे। त्यामुळे पावसाअभावी सुकत असलेल्या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी आऊ थाकायला सुरुवात केली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पीक जगवणं कठीण झालंय। मात्र पिकाला काही प्रमाणात का होईना आधार मिळाला यासाठी तिरोडा तालुक्यातल्या खडबंधा जलाशयातून पाणी सोडण्यात आलंय। आमदार विजय रहांगडेंमार्फत विधिवत जलपूजन करून पाणी सोडण्यात आलंय। याचा जवळपास 3000 हेक्टर शेतजमिनीला फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे। जून जुलै महिन्यात सरासरी ओलांडणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात हवा तसा जोर पकडलेला नाही। त्यातही जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक तर पूर्व भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव, मालेगाव, मनमाड, कळवण, बागलाण, देवळा या भागात पावसाची प्रतीक्षा आहे। सिन्नर येवला तालुक्यातील निम्मा भागात पाऊस आणि निम्म्या भागात दुष्काळ पाहायला मिळतोय। जायकवाडीला 43 TMC पाणी देणाऱ्या नाशिक जिल्ह्यात मागच्या वर्षीपेक्षा 5% कमी साठा आहे। ऐन पावसात जिल्ह्यातील 46 गावं आणि 23 पाड्यांना 11 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। आणखी 4 गावांनी टँकरची मागणी केली आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्याच्या अखेरीस सक्रिय होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। येत्या 18 आणि 19 ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दुष्काळाचं सावट असलेल्या मराठवाड्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर काही भागात मुसळधार पावसाची चिन्ह आहेत। पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं 2 दिवस मुंबईत पावसानं हजेरी लावली। कोकणात अधूनमधून बरसत असला तरी राज्यातल्या बहुतांश भागात 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे खरीपाची पिकं करपू लागली आहेत। मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि खान्देशात खरीपाचा हंगाम हातातून गेल्याचं जमा आहे, त्यामुळे राज्यातली जनता पावसाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहतीय। वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। पुण्यातल्या कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव श्याम भदाणे असं आहे। ही व्यक्ती पुण्यातील एका न्यायाधीशाचे पती आहेत। मारहाण करताना श्याम भदाणेंसह असणारी महिला म्हणजे त्यांची मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे। रवींद्र इंगळे आणि कैलास काळे हे दोघे कर्मचारी वाहतूक नियमनाचं काम करत होते। त्या दरम्यान सिग्नल तोडून निघालेल्या एका मोटरसायकलला त्यांनी अडवलं, त्यावरून मोटरसायकल चालक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। त्यानंतर मोटरसायकल चालकानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला।
इतकंच नाही तर मोटरसायकलवरील दोघांनी त्या पोलिसाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये एक महिलाही होती. तिथून जवळच असलेल्या सीसीटीव्हीत या घटनेचं रेकॉर्डिंग झालंय. नाशिक मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल सापडू लागलेत. आता हा मोबाईल सापडलाय तो चक्क अंडा सेलमध्ये. सर्वाधिक सुरक्षित असलेली ही कोठडी असून संवेदनशील कुख्यात कैदी इथे ठेवले जातात. या ठिकाणी कुणीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. असं असताना या सेलमध्ये मोबाईल गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे मोबाईल संवाद बंद व्हावा यासाठी या ठिकाणी विशेष निधीतून नवीन 20 पेक्षा अधिक जॅमर लावण्यात आले होते. असं असताना पुन्हा मोबाईल सापडल्यानं तुरुंगाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बाळ चोरण्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षातून प्रवास करताना रिक्षावाला आणि रिक्षेतल्या एका महिलेनं संगनमत करून हा प्रकार घडलाय. रेशमा शेख ही प्रवासी आपल्या बाळासोबत प्रवास करताना तिच्यासोबत सहप्रवासी असणाऱ्या महिलेनं तिच्या हातातलं बाळ हिसकावून घेतलं आणि तिला ढकलून दिलं. रेशमा शेख हिचं 10 दिवसाचं बाळ चोरून नेल्यानं खळबळ उडाली आहे. बोपोडीमधल्या हॅरिस ब्रिज जवळच्या गांधीनगर इथे ही घटना घडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीतील घोळ प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या प्रकरणात उत्तरपत्रिकेसोबतच्या अनेक पुरवण्या गहाळ झाल्याची माहिती दिली आहे. पेपर स्कॅन करताना उडालेल्या गोंधळामुळे अनेक मुलांच्या पुरवण्या गहाळ झाल्यात. सध्या ही तांत्रिक अडचण निकालासाठी अडसर ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये उत्तरपत्रिका स्कॅन झाल्यात, मात्र मराठीच्या उत्तरपत्रिकेसोबतची पुरवणी वेगळ्याच विषयाच्या उत्तरपत्रिकेसोबत जोडली गेली आहे. त्यामुळे निकालाची डेडलाईन प्रकरण हसण्यावारी नेणाऱ्यांमुळे चुकली असल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केलाय. व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. बेस्टच्या बँक खात्यातून कर्ज आणि व्याज फेडण्यासाठी एस्क्रो खातं तयार करण्यात आलं. या खात्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आले. कर्जाची रक्कम पहिल्या तारखेला नाही तर महिन्याच्या शेवटी बेस्ट उत्पन्नाचे पैसे जमा केले जातील. त्यामुळे महिनाभर बेस्टकडे पैसा खेळता राहील आणि कर्मचाऱ्यांचे पगारही रखडणार नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता अधिक मनोरंजक होऊ शकतो. ज्यांना रेल्वेच्या प्रवासात कंटाळा येतो त्यांना आता नव्या व्हिडिओ सेवेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं रेल्वेनं पावलं उचलली असून यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. सुमारे 3,000 रेल्वेगाड्यांमध्ये अशा प्रकारची सुविधा देण्यात येणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून वायफायवर साइन इन करून प्रवाशांना मोबाईलवर व्हिडिओ पाहता येतील. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी 1,000 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. आता बातमी आहे. वेगाच्या नशेत जीव गमावून बसलेल्या दिल्लीतल्या एका तरुणाची. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री भरधाव वेगानं दिल्लीतल्या मंडी हाऊस परिसरात जे घडलं ते तुमचं मनही सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. राजधानी दिल्लीत रात्री उशिरा 3 तरुण आपल्या बाईकवरून वेगाचा थरार अनुभवण्यासाठी निघाले. मंडी हाऊस परिसरातून महागड्या गाड्यांवरून जाणाऱ्या 3 तरुणांनी आपल्या हेल्मेटमध्ये कॅमेरे फिट करून सगळा थरार रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. या इराद्यानं निघालेल्या हिमांशू बन्सल आणि त्याचे 3 मित्र क्षणातच तिघेही तरुण दिल्लीच्या रस्त्यावर वेगात निघाले. तशी 150 किलोमीटर वेगात मंडी हाऊस भागात पोहोचल्यावर हिमांशूच्या बाईकसमोर एक वृद्ध व्यक्ती आली. तिला वाचवण्याच्या नादात हिमांशूचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो भिंतीवर जाऊन आदळला. यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार त्याच्या हेल्मेटवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. वेगाच्या नशेनं हिमांशूचा बळी घेतलाय. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या ताज्या अलर्टनुसार भारतावर सायबर हल्ला करण्याची तयारी पाकिस्ताननं चालवली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या संगणकांना लक्ष्य करण्याचा कुटील डाव पाकिस्तानच्या ISI गुप्तचर संघटनेनं आखलाय. ही माहिती हाती आल्यानंतर सर्व लष्करी सुरक्षा यंत्रणांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश IT खात्याला दिलेत. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अर्थात NIA आज जम्मू काश्मीरमध्ये 12 ठिकाणी धाडी घातल्या. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याच्या आरोपात अनेक फुटीरतावादी नेत्यांना NIA सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्याच पार्श्वभूमीवर श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाडा जिल्ह्यांमध्ये धाडसत्र सुरू आहे. या प्रकरणी 24 जुलैला NIA 7 जणांना अटक केली होती. या 7 जणांवर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे देशाविरोधी कारवाया करण्यासाठी काश्मीरी तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न फुटीरतावादी गटांच्या नेत्यांकडून होत असल्याचा NIA आरोप आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.